नमस्कार, मी प्रगती। अंगत पंगत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्याला आपण नाश्ता, इव्हनिंग स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट म्हणून पण खाऊ शकतो। अतिशय हेल्दी अशी ही चना चाटची रेसिपी आपण आज बघणार आहोत। चना चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी एक वाटी काळे चणे घेतलेले आहेत। या चण्यांना मी रात्री भिजत घातलं होतं, त्यानंतर कुकरला लावून याच्या आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जर तुमचे चणे जुने असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालून एक दोन शिट्ट्या जास्त होऊ द्यायच्या आहेत। चणे हे प्रॉपरली शिजले पाहिजे। अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो की हे छानपैकी शिजल्या गेलेले आहेत। बस हे रेडी झाले तर आपल्या रेसिपीला अगदी 10 मिनिटातच आपण बनवू शकतो। इकडे एक मीडियम कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर एक टमॅटो, उकडलेला बटाटा कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं टाकून याची पेस्ट करून घेतलेली आहे। थोडीशी वरतून गार्निश करायला आपण इथे कोथिंबीर कापून घेतलेली आहे। आता याला आपण गोड आंबट करणार आहोत। मी इथे थोडीशी चिंजेची चटणी घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण इथे एक चमचा लिंबूचा रस घेणार आहोत। ड्राय मसालेमध्ये आपण इथे लाल तिखट घ्यायचं आहे, हळदी पावडर, थोडासा हिंग, गरम मसाला, जिरं पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ आपण याच्यात घेणार आहोत। सगळ्यात पहिले आपण इथे एका पॉटमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत। तेल थोडंसं गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे। आपले शिजवलेले चणे आपण आता याच्यात टाकायचे आहेत। याला थोडंसं परतून आपण याच्यामध्ये एक एक करून सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत। जर मसाले डायरेक्ट तेलात घातले तर ते जळून जातील, म्हणून आपण एक एक करून वरतून ॲड करत आहोत। इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे, त्याचबरोबर हळदी पावडर, हिंग, गरम मसाला, जिरं पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ आपण याच्यात घालत आहोत। याला व्यवस्थित परतून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। आता झाकण ठेवून आपण याची एक वाफ काढून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर आपण इथे बघू शकतो की छानपैकी सगळे मसाले एकजीव झालेले आहेत। याला आपण आता मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेत आहोत। याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत उकडलेला बटाटा। याला तुम्ही स्मॅश करून पण याच्यात ॲड करू शकतात। चॉप केलेला कांदा घालून घेत आहोत, टमॅटो आणि कोथिंबीर। या सगळ्या साहित्यांना आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। सीझन वाईज याच्यामध्ये जर कैरी अवेलेबल असेल तर ती देखील टाकली तर खूप अप्रतिम लागते। आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बनवलेली हिरवी चटणी, त्याचबरोबर आपण याच्यामध्ये चिंचेची चटणी आणि लिंबाचा रस पण घालणार आहोत। तुम्हाला आवडेल तसं गोड तिखट आंबटचं प्रमाण तुम्ही याच्यात ठेवू शकतात। याला प्रॉपरली मिक्स करून आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। गरमागरम असा आपला हा चना चाट बनून तयार झालेला आहे। आपण आता याला सर्व करायला घेऊया। परफेक्ट, अतिशय मस्त आणि तिखट, गोड, आंबट सगळ्या चटण्यांची चव याला व्यवस्थित लागलेली आहे। या चना चाटच्या रेसिपीला तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमची प्रतिक्रिया मला खाली कमेंट बॉक्सवर कळवा। अंगत पंगतवर जर तुम्ही नवीन आहात तर चॅनल पेजवर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओज आणि नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।